ताजा व नवनवीन घडामोडींसाठी EMH 25 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। श्री विठ्ठल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एंड ICU सेंटर, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व रुग्णांना मोफत आरोग्य सेवा। शेजानीला अटक करून लावला चोरीच्या गुन्ह्याचा तपास, येरमाळा पोलिसांची कामगिरी। 4 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान वडजी येथील संदीप लहू हे घराला कुलूप लावून शेतामध्ये कामानिमित्त गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा काढून घरात प्रवेश करून घरातील राजाराणी कपाटाचे लॉक तोडून कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते। तक्रारीवरून येरमाळा पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल बोरकर, तस्लीम चोपदार, पोलीस नामदार विशाल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख पठाण, चालक निसार शेख यांनी ही कामगिरी केली आहे। चार 3 2023 रोजी पोलीस ठाणे येरमाळा हद्दीतील वडजी या गावी अज्ञात चोरट्यांनी संदीप लहू मोराळे यांच्या घराचा कडीकोंडा काढून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असे 65,000 रुपयाचे चोरून नेल्याची तक्रार पोलीस ठाणे येरमाळा येथे दिल्यावरून 454 बादवीप्रमाणे गुन्हा दाखल होता। गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावसाळे साहेब व आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री M रमेश सर यांचे मार्गदर्शन व सूचनाखाली पोलीस ठाणे येरमाळा येथे एक पथक तयार करण्यात आले होते। त्या पथकातील कोळका कपिल बोरकर यांना मिळालेल्या माहितीवरून आम्ही वडजी येथील ज्या ठिकाणी चोरी झाली होती तेथील शेजारी राहणारी महिला हिला ताब्यात घेऊन हिच्या घराची घरझडती घेतली असता त्या घरझडतीमध्ये चोरीला गेलेले सोन्याचे व चांदीचे दागिने 100% माल मिळून आला आहे, तो जप्त करण्यात आला आहे। नमूद महिलेला अटक करण्यात आलेली आहे। सदरची कामगिरी ही पोलीस ठाणा येरमाळा येथील आम्ही स्वतः सपोनी दिनकर गोरे, तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री वाठोरे व पोहेका कपिल बोरकर, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल तस्लीम चोपदार, तसेच पोलीस नाईक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख शेख व सुरजित कदम यांनी केलेली आहे।